नमस्कार फ्रेंड्स, रश्मीज आयटम्स रेसिपीज मध्ये मी रश्मी आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते। आजची आपली रेसिपी आहे दिवाळीसाठी खास अशी चंद्रकला। चंद्रकला बनवण्यासाठी इथे मी 200 ग्राम मैदा घेतला आहे। मैदा तुम्हाला व्यवस्थित चाळून घ्यायचा आहे, त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे। एक चिमूट म्हणाला काही हरकत नाही, एक चिमूट इतकं मीठ घालायचं आहे। आणि आता त्यात मी 2 टेबलस्पून तूप घातलंय। हे तूप पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हात स्वच्छ धुवून तुम्ही हातानेच मिक्स करून घ्याल तर खूपच छान, म्हणजे मैद्यात व्यवस्थित हे तूप एकजीव होऊन जाईल। मैद्यामध्ये तूप मी एकदम व्यवस्थित मिक्स केलेलं आहे, बघू शकता। आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। एकाच वेळी जास्त पाणी न घालता थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ मळून घ्या। अजून थोडस घालते आहे। बघू शकता इथे आपला गोळा जो आहे छान मी मळून घेतलाय। आणि आता हा आपल्याला झाकून ठेवायचा आहे आणि बाकीची प्रक्रिया आपण आता करूया पुढच्या 10 मिनिटं असंच आपण आता ठेवून द्यायचं आहे झाकून। इथे आता पाक करूया आपण चंद्रकलासाठी। तर अर्धी वाटीपेक्षा जर असं जास्त मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायची आहे साखर। आणि आपल्याला अगदी खूप चिकट असा पाक तयार करायचा नाही आहे। पाण्यामध्ये साखर वितळली की फक्त 2 मिनिटं त्याला उकळू द्यायचं आहे। इथे 1 वाटी साखर मी घातलेली आहे। साखर छान यामध्ये मी वितळून घेते आहे। साखर पूर्ण वितळली की 2-1 मिनिटं ते पाणी उकळू द्यायचं, म्हणजे आपल्याला हवा तसा पाक तयार होतो। साखर पूर्णपणे वितळून 2 मिनिटं झालेली आहे। तर याच्यामध्ये मी आता केशरचे काही धागे घातलेत, त्याने छान स्वाद पण येतो आणि छान रंग पण येतो। तर गॅसची फ्लेम मी बंद करते। आपल्याला पाकाला एवढा चिकटपणा हवा, जसा मध हाताला चिकट लागतो त्या पद्धतीने हा पाक तयार झाला पाहिजे। आता आपण चंद्रकला बनवण्यासाठी सारण तयार करून घेऊया। इथे मी गोड खवा घेतलेला आहे। हा तुम्ही घरी नासलेल्या दुधापासून आपण साखर घालून जसा बनवतो त्या पद्धतीने मी बनवलेला आहे। एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, नासलेल्या दुधापासून आपण जेव्हा खवा बनवतो किंवा पनीर बनवतो त्यावेळी एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवावी की ते नासलेलं दूध जे आहे ते आत्ता आत्ताच नासलेलं असावं, म्हणजे अगदी काल परवा नासलं आणि मग तुम्ही आज बनवाल तर उपयोग नाही। तुमच्या लक्षात आलं की अरे दूध तर फाटलं आहे, तुम्ही त्याचवेळी एखादा पदार्थ बनवू शकता। जसं त्याच्यामध्ये लिंबू पिळून त्यापासून पनीर बनवू शकता किंवा त्यात साखर घालून ते पूर्ण आटून अशा पद्धतीने गोड खवा बनवू शकता, म्हणजेच कलाकंद बनवू शकता। आणि हा खूपच छान मस्त बनलेला आहे। म्हणजे ह्या सारणामध्ये आपल्याला आता साखर घालायची गरज नाही, कारण त्या फाटलेल्या दुधामध्ये नासलेल्या दुधामध्ये साखर घालून मी शेवटपर्यंत आठवून हा गोड खवा तयार करून घेतलेला आहे। म्हणजे एका याने आपण म्हणू शकतो की नासलेल्या दुधापासून आपली ही सुंदरशी रेसिपी तयार होणार आहे। तर आता यामध्ये आपण थोडे ड्रायफ्रुट्स घालूया। आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता। इथे मी थोडे पिस्ता घातलेले आहेत अगदी बारीक कट केलेले, आणि काजू घातलेला आहे, आणि हे बदाम।
अगदी बारीक कात्रून घेतलेले आहेत मी। तुम्ही आवडीप्रमाणे तुमचे ड्रायफ्रूट्स वापरू शकता, याच्यामध्ये तुम्ही मनुका पण बारीक बारीक कट करून वापरू शकता। आणि आता मी हे सगळं मिक्स करून घेणार आहे, एकत्र करून घ्यायचं आहे सगळं। मला हा असा नासलेल्या दुधापासून गोड खवा किंवा कलाकंद असं तयार केला की आईची खूप आठवण येते। लहानपणाच्या आपल्या किती गोड गोड आठवणी असतात फ्रेंड्स, आई जेव्हा नासलेल्या दुधापासून असा गोड खवा तयार करायची त्यावेळी खायला किती मजा यायची। हे छान सारण आपलं बघू शकता तयार झालेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणामध्ये ड्रायफ्रूटचा वापर करू शकता। मला थोडेसे कमी वाटत आहेत ड्रायफ्रूट्स, तर आपण अजून थोडेसे घालूया। मी अजून घातलेले आहेत आणि पुन्हा मिक्स करून घेते आहे। हे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे, सारण तयार झालेलं आहे, पाक पण तयार आहे, पीठ पण मळून तयार आहे। तर आपण आता चंद्रकला तयार करायला घेऊया। आता आपल्याला पिठापासून छान एक पोळी लाटून घ्यायची आहे। खूप पातळ लाटायची नाही आणि खूप जाडीही लाटायची नाही आहे। थोडासा मैदा लावून मी ही पोळी लाटून घेणार आहे। थोडासा मैदा लावून घेतलाय आणि याची आता थोडीशी जाडसर पोळी लाटायची। अगदी जाडसरही नाही फ्रेंड्स, मी तुम्हाला दाखवते, म्हणजे चपातीपेक्षा थोडीशी जाडसर। हे अशा पद्धतीने आणि त्याचे छान असे आता गोल कट करून घेणार आहे। तुम्हाला चंद्रकला ज्या आकाराची हवी असेल त्या आकाराचे गोल तुम्हाला कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही याच्यापेक्षा मोठ्याही तयार करू शकता। हे आपल्याला छान चार गोल मिळालेले आहेत। या पिठापासून पूर्ण आपण पोळी लाटून घेणार। आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे। बघू शकता एक गोळा मी सारणाचा ठेवल्याचा, दुसरा गोळा तयार करून तुम्ही दुसऱ्या एका गोलपुरीवर ठेवलेला आहे। थोडंसं प्रेस करून घ्यायचं असं। आणि आता हे दुसरे जे दोन गोल आहेत ते यावर आपल्याला उचलून ठेवायचे आहेत। हे अशा पद्धतीने आणि त्याच्या कडा ज्या आहेत त्या अशा एकत्र करायच्या आहेत असं ठेवून। करंजीच्या कशा आपण कडा जोडून घेतो नेवऱ्या करताना, त्या पद्धतीने हे बघा थोडंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे त्या कडा ज्या आहेत त्या व्यवस्थित चिटकून जातील। अशा आता आपण ही पण ठेवूया आणि त्याच पद्धतीने आपण कडा चिटकवून घेऊया। ह्या कडा चिटकवून घेतल्यात मी। आता यांना करंजीला मुरड घालतो, त्या पद्धतीने आपल्याला मुरड घालायची आहे। तर जशी करंजीला मुरड घालतो मी दाखवलेली आहे करंजीला पण कशी मुरड घालायची। थोडंसं प्रेस करायचं असं चिमटा काढल्यासारखं आणि आत वळायचं, पुन्हा बाहेर आलेल्या भागाला प्रेस करायचं आणि आत वळवायचं आणि अशा पद्धतीने अशी मुरड घालत जायची। एकदा प्रॅक्टिस झाली की खूप छान पद्धतीने तुम्ही मुरड घालू शकता। बघू शकता किती सुंदर मुरड येते आहे। एकदा हात असा बसला की आपण फटाफट फटाफट मुरड घालू शकतो। बाहेरचा भाग चिमटीत प्रेस करायचा, आत वळवायचा। हे बघा अशा पद्धतीने आणि बघू शकता आपली एक
चंद्रकला छानपैकी तयार झालेली आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व चंद्रकला तयार करून घ्यायच्या आहेत। फ्रेंड्स, आपल्या चंद्रकला बनवून तयार झालेल्या आहेत। इथे बघू शकता 5, 6, 7, 8, 9, 10, 11 पूर्ण 200 ग्रॅम मैदा मी वळला होता, त्यात 12 चंद्रकला तयार झालेले आहेत। मी इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम करताना आपल्याला लक्षात ठेवायचे की चंद्रकला ज्या आहेत त्या शंकरपाळीप्रमाणे अगदी मंद आचेवर तळून घ्यायचे आहेत। बिलकुल कडक तेल वापरायचं नाही आहे। तेल थोडं गरम झालं की ह्या चंद्रकला त्यात सोडायच्या आणि अगदी मंद आचेवर त्या हळूहळू फ्राय करायच्या। तेल तापलेलं आहे, पिठाचा गोळा टाकला आहे मी आणि बघू शकता तो पटकन वर येतं, म्हणजे आपलं तेल जे आहे ते तयार झालेलं आहे। खूप गरम नाही करायचं आपल्याला, तर हळूहळू आपल्याला यामध्ये एक एक चंद्रकला अशी घालायची आहे। फ्रेंड्स, एकावेळी भरपूर घालू नका। मी एकावेळी ह्या 4 घालते आहे। गॅसची फ्लेम मंदच ठेवलेली आहे। छान अगदी अशा मंद आचेवर हळूहळू हळू यांना तळून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं झाली की यांना परतून घ्यायचं आहे। आणि दुसऱ्या बाजूने पण छान अशा मंद आचेवर खरपूस तळून घ्यायचे आहे। फ्रेंड्स, बघू शकता ह्यांना खूप छान रंग आलेला आहे आणि ह्या एकदम तळून आता तयार आहेत, तर काढून घेऊया। तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते यांचा रंग इतका छान आलेला आहे। आणि आता गॅस बंद करायचा, दुसरा खाना टाकायच्या आधी, म्हणजे आपलं तेल जे आहे ते पुन्हा खूप जास्त गरम होणार नाही। दुसऱ्या आपण चंद्रकला तेलात टाकू, त्यावेळी गॅस ऑन करायचा। बघू शकता मस्त रंग आलेला आहे। तर सगळ्या चंद्रकला अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत। दुसरा घाणा चंद्रकला तळायला टाकण्यापूर्वी ह्या गरम गरम चंद्रकला ज्या आहेत त्या पाकामध्ये बुडवून लगेच काढायच्या। बालूशाही जशी आपण खूप वेळ ठेवून देतो पाकात, तसं नाही ठेवायचं, किंवा जिलेबी ठेवतो तसं नाही ठेवायचं। आता ह्या गरम गरम आहेत, यांना पटकन पाकातून बाहेर काढायचं। इथे मी एकावेळी ह्या 2 चंद्रकला पाकात टाकलेल्या आहेत आणि पाकात बुडवल्यानंतर आपल्याला लगेच बाहेर काढायचे आहेत। आता हा पाक छान थंड झालेला आहे आणि चंद्रकला ज्या आहेत त्या अगदी गरम गरम आहेत। हे मी आता काढून घेते आणि भारी रंग आलेला आहे। आणि हे गरम गरम काढून घेतल्यानंतर फ्रेंड्स लगेच ह्याच्यावर आपल्याला पिस्ता वगैरे घालायचा आहे सजावटीसाठी। तुमच्याकडे जर वर्ख असेल चंदेरी तर तो पण घालू शकता। हे काढून घेऊया आपण। फ्रेंड्स, आपल्या मस्त चंद्रकला तयार आहेत। आता दिवाळीला होळीला बाजारातून चंद्रकला न आणता तुम्ही घरच्या घरी पण तयार करू शकता, कारण त्यातला आनंदच खूप वेगळा असतो। घरातले पण खुश होतात की घरच्या घरी मिठाई बनलेली। फ्रेंड्स, चंद्रकलासाठी मी जो खवा वापरलेला आहे, म्हणजे गोड खवा, जो घरच्या घरी मी नासलेल्या दुधापासून तयार केला होता साखर घालून, तो साध्या पद्धतीने बनवला होता। नासलेल्या दुधात साखर घातली होती आणि बस आटवून तो खवा तयार केला होता। पण तो घरच्या घरी तुमचा तयार नसेल तर तुम्ही मार्केटमधून आणलेला जो खवा आहे तो गोड नसतो, तो साधाच खवा मिळतो। तो आणल्यानंतर थोडंसं तूप घालून त्याला परतून घ्यायचं हलकासा, आणि थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये पिठी साखर घालून हे सारण तयार करायचं आहे। पिठी साखर घालायची, त्यात ड्रायफ्रूट्स घालायचे आवडीचे, म्हणजे तुमचं सारण तयार होतं। फ्रेंड्स, चंद्रकलाची माझी ही रेसिपी खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेली आहे। आवडली माझी रेसिपी तर प्लीज लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। जे पहिल्यांदा माझी रेसिपी पाहत आहेत आठवणीने माझं चॅनल सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकनचं बटन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे येणाऱ्या माझ्या रेसिपीज तुम्ही सहजतेने पाहू शकाल। धन्यवाद।